इयत्ता सातवी विषय गणित या विषयातील घटक सांख्यिकी हा पाठ बघणार आहोत. त्यामध्ये आपण प्रथम बघणार आहोत सरासरी. सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सर्व प्राप्तांकांची बेरीज त्याला भागिले एकूण प्राप्तांक केल्यानंतर जे उत्तर मिळेल त्याला सरासरी असे म्हणतो. आपण आता आपल्या परीक्षा असतात शास्त्री सहामाही वार्षिक परीक्षा असतात, त्यामध्ये तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर कळतं तुम्हाला की किती टक्के मिळाले तुम्हाला. तर किती टक्के म्हणजे काय? तर सर्व विषयांची सरासरी असते. तुम्हाला जेवढे विषय आहेत आणि त्यामध्ये किती मार्क्स मिळाले आहे त्यांची सर्वांची बेरीज करायची, बाकीला जेवढे विषय असतील तेवढ्या संख्येने त्याला भागायचं, म्हणजेच तुम्हाला पूर्ण परीक्षेची सरासरी टक्केवारी मिळून जाते. त्यामध्ये आपण बघू सराव संच 54. त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिली मध्ये दिलेला आहे, म्हणजे मिलीमीटर. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा, म्हणजे एका आठवड्यामध्ये त्या शहरामध्ये सरासरी किती पाऊस पडला हे आपल्याला काढायचं आहे. तर सरासरी आठवड्यात सरासरी किती पाऊस पडलेला आहे ती संख्या दिलेली आहे 9, 11, 8, 20, 10, 16 आणि 12. त्यासाठी आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी आपल्याला सरासरी काढायची त्याची, त्यासाठी आपल्याला सूत्र लिहावं लागेल. सरासरी म्हणजे काय? सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सर्व प्राप्तांक कोणते आहेत? तर ही जी संख्या दिलेली आहे हे म्हणजे प्राप्तांक, त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची. 9, 11, 8, 20, 10, 16, 12 भागिला एकूण प्राप्तांक, म्हणजे त्या किती संख्या दिलेल्या त्या मोजायच्या आणि ते भागीला करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे 7 प्राप्तांक दिले. या सर्वांची बेरीज भागीला 7. या सर्वांची बेरीज केल्यानंतर त्यांची बेरीज येते 86 भागीला 7. 86 भागीला 7 केल्यानंतर उत्तर येते 12.29. मिलीमीटर ही झाली सरासरी, म्हणजे त्या शहरामध्ये एका आठवड्यामध्ये सरासरी 12.29 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू. एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली, त्यांची वजने किलोग्राम मध्ये दिलेली आहे, तर त्या पोत्यांचे सरासरी वजन आपल्याला काढायचं आहे. पूर्ण या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. यामध्ये सुद्धा प्राप्तांक दिलेले आहे, प्राप्तांक म्हणजे त्या पोत्यांचे वजने दिलेली आहे. त्यासाठी आपण सरासरीचं सूत्र लिहून घेतो. सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. मग सर्व प्राप्तांकांची आधी बेरीज करून घ्यायची. 49.8 एकूण प्राप्तांक म्हणजे या संख्या एकूण संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भागिला 8 आहे. या सर्व संख्यांची बेरीज येते 395.2. किलो
म्हणजे त्या पोत्यांचं सरासरी वजन आहे 49.40 किलोग्राम. धन्यवाद.